राज्य शासनामार्फत दिला जाणारा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पारसेकर यांना घोषित करण्यात आलाय. मराठी रंगभूमीवर एक कल्पक नेपथ्यकार अशी ओळख असणाऱ्या पारसेकर यांनी आतापर्यंत तब्बल 485 नाटकांचं नेपथ्य केलंय. तीन भिंतींचं जग म्हणजे रंगभूमी. पडदेपटापासून ब्लॉक सेट पर्यंत मराठी रंगभूमीत वैविध्य आणून याच तीन भिंतींना जिवंत करणाऱ्या नेपथ्यकारांमध्ये बाबा पारसेकर हे नाव मराठी रंगकर्मी आणि प्रेक्षकांमध्येही नेहमीच आदरार्थी राहिले. केवळ व्यावसायिकच नाही तर हौशी आणि प्रायोगिक रंगभूमीसाठी बाबा पारसेकर हे नाव नेहमी अग्रक्रमी राहिले. यंदा राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येणाऱ्या नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कारासाठी बाबा पारसेकर यांची निवड झाली आहे. यानिमित्तानं केवळ बाबा पारसेकर यांचाच नाही तर त्यांच्यासोबत त्या संपूर्ण नाट्य कालखंडाचा सन्मान झालाय. जे जे कला महाविद्यालयातून अप्लाइड आर्टची पदवी घेणाऱ्या बाबा पारसेकरांना पहिले गुरु भेटले ते प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक दामू केंकरे. केंकरे सरांबरोबर राहून बाबा भारतीय विद्याभवनच्या एकांकिकांना नेपथ्य करू लागले. विजया मेहता या दुसऱ्या गुरु बाबांना लाभल्या. रंगायतनच्या कावळ्यांची शाळा या तेंडुलकर लिखित नाटकाच्या नेपथ्यासाठी बाबांना राज्य नाट्य स्पर्धेत पारितोषिक मिळालं आणि बाबांच्या नेपथ्याची सर्वत्र चर्चा होऊ लागली. पुढे नंदकुमार रावतेंच्या ललित कला साधना संस्थेतून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर नेपथ्यकार म्हणून पदार्पण केलं. सुरेश खरेंच्या सागर माझा प्राण या नाटकाचं वैशिष्ट्यपूर्ण नेपथ्य बाबांचं होतं. आमच्या बाबा पारसेकरला महाराष्ट्र शासनाचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला हे पाहून अतिशय आनंद झाला. आणि बाबांचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे की बाबा स्क्रिप्ट वाचतो, वाचल्यानंतर लेखकाने नेपथ्याविषयीच्या त्याच्या कल्पना काय आहेत ते कंसात लिहिलेलं असतं ते तो लक्षात घेतो. तो त्याप्रमाणेच जातो अशातला भाग नाही. त्यानंतर तो माझ्याशी डिस्कस किंवा लेखकाशी डिस्कस करतो की काय माझ्या वेगळ्या अपेक्षा आहेत. त्यानंतर तो दिग्दर्शकाशी दिग्दर्शित करतो आणि त्यानंतर त्याचा ग्राउंड प्लॅन बनवतो. वयाच्या 75 बाबांचा प्रवास अत्यंत थक्क करणारा असाच आहे. आजवर 1-2 नाही तर तब्बल 485 नाटकांचं नेपथ्य त्यांनी केलंय. अत्यंत सालस विनम्र स्वभावामुळे ते दिग्दर्शकांनाच नव्हे तर निर्मात्यांना आणि कलाकारांनाही आवडू लागले. नाटकाच्या तालमीतच नेपथ्याचं मॉडेल तयार करून देण्याच्या त्यांच्या तत्परतेनं कलावंतांना नाटक आणखीन सोपं होत गेलं. मुळात म्हणजे खूप आनंद झाला आहे. आणि हा पुरस्कार पडद्यामागील कलाकारांना पहिल्यांदाच मिळालेला आहे हा, त्याचा मला खूप आनंद झाला. आणि दुसरी गोष्ट की पणशीकरांच्या नावाचा पुरस्कार हा मला मिळाला त्यापेक्षा आनंद झाला. कारण काय, पणशीकर आणि आम्ही बऱ्याच वर्षापासूनची आमची मैत्री आहे. बाबा पारसेकरांच्या या सन्मानाच्या निमित्तानं रंगभूमीवरील एका मनस्वी कलावंताचं नाव एका मोठ्या बहुमानावर कोरलं जात आहे. नाटकाचं नेपथ्य नेहमी खूप काही बोलून जातं असं म्हणतात. आणि म्हणूनच बाबा पारसेकरांना मिळणाऱ्या या सन्मानामुळे सायक्लोरामावर पडद्यामागील व्यक्तीही आज सन्मानित झाले आहेत असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.